समाजातील सामान्यांच्या घरीही सुखाचे दीप तेजावेत आणि त्यांच्याही घरून सुग्रास भोजनाचा दरवळ व्हावा आणि त्यांच्या मुलांनीही आतिषबाजी करावी या भूमिकेमधून अमरावतीच्या खासदार आमदार राणा दाम्पत्यानं समाजातील वंचितांसोबत दीपावली साजरी केली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपल्या अमरावतीच्या निवासस्थानामध्ये दिव्यांगांना आपल्या हातानं फराळ खाऊ घातलाय. त्यांना आपुलकीची उभही दिली आहे. यावेळी अमरावती विभागातील दिव्यांग गतिमंद बांधवांना साडी चोळी देऊन आणि किराणा वाटप केलाय. त्यांची दिवाळी आनंदात जावी अशी सदिच्छा या लोकप्रतिनिधी दाम्पत्यानं याप्रसंगी व्यक्त केली आहे. दिव्यांग घटकासोबत समाजातील प्रत्येक घटकाची काळजी हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असल्याचं यावेळी आमदार रवी राणा यांनी सांगितलं. समाजातील वंचितांसोबत दिवाळी ही आपल्यासाठी अतिशय खास आहे, जणू काही मर्मबंधातली ठेवच आहे, अशा शब्दांमध्ये खासदार नवनीत राणा यांनी ही दिवाळी साजरी केली आहे, असं दिवाळीचं त्यांनी वर्णन केलं आहे. अपंग आहे, अंध आहे, मतिमंद आहे, या सगळ्या लोकांची जी परिस्थिती अत्यंत कठीण आहे आणि त्यांच्या आनंदामध्ये आमचा आनंद साजरा होत आहे. आणि मला असं वाटते आज हजारो अमरावती जिल्ह्यातले, अमरावती जिल्ह्याच्या बाहेरचे जेवढे दिव्यांग आहे, अंध आहे, अपंग आहे, मतिमंद आहे, या सगळ्या कुटुंबांना जेव्हा एकत्र पाहिलं आणि गंगा सावित्री निवास आमच्या घरी जेव्हा मी त्यांना दिवाळीच्या निमित्त त्यांना किराणा आणि साडीचं आणि फराळीची भेट दिली आणि गुलाबाच्या फुलांनी त्यांचा सत्कार केला, तर मला असं वाटते माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी दिवाळी ही आज इथे आहे. आणि दरवर्षी दिवाळीच्या दिवशी, दिवाळीच्या एक दिवसाआधी हा नेहमी या ठिकाणी सगळ्यांना सन्मानपूर्वक वाटप आम्ही दरवर्षी करू. आज 1,00,000 लोकांना, 1,00,000 कुटुंबांना आम्ही घराघरामध्ये किराणा वाटत आहे. 45,000 घरी आतापर्यंत वाटप केलं आहे. पुन्हा 25 दिवस येणारे, पुढची 25 दिवस 1,00,000 लोकांचा टार्गेट इथून अमरावती पासून तर मेलघाटपर्यंत किराणा वाटप करून आम्ही पूर्ण करणार. आणि मला असं वाटते माणसाच्या जीवनामध्ये माणसाने कसं जगलं पाहिजे, ज्या लोकांना दिसत नाही त्यांचे डोळे म्हणून काम केलं पाहिजे, ज्यांना हात नाही आहे त्यांचे हात म्हणून काम केलं पाहिजे, ज्या लोकांना मतिमंद आहे त्यांचं ब्रेन म्हणून काम केलं पाहिजे. आणि आयुष्यामध्ये आपल्याला देवाने जे दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून सगळ्यांना काही दिलं पाहिजे या उद्देशानं आम्ही आमच्या राहत्या घरी या अपंगासोबत, अंधांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांना सगळ्यांना भेट म्हणून वस्तू वाटप केली.